नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीचे प्रश्न डिस्कस करणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा कुठल्याही प्रकारे आपल्याला व्हॉट्सअपच्या नोटिफिकेशनला बळी पडायचं नाही जर कोणाला जीएप असाल तर जीएपला म्हणायचं आता अभ्यास चालू आहे नंतर बोलूयात जर नसेल तर चांगलीच गोष्ट आहे कारण की आपण अशा काही भानगडीमध्ये पडत नाहीत आणि जर नसेल तर खूपच चांगली गोष्ट कारण की ज्यावेळेस पोस्ट निघन त्यावेळेस आपल्या मग लाईव्ह लागणार आहे कशाची लागण्यासाठी त्यामुळे आपल्याला पहिल्यांदी आपल्या करिअरवरती फोकस करायचा आहे तर बघा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय बघा सेंट्रल बँक ऑफ इंडियाची नवीन प्रबंधन निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनलेले आहेत व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर बघा कोण बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक बी मातम व्यंकटराव लक्षात ठेवा मातम विंकटराव हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नवीन प्रबंधन निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेले आहेत तर या ठिकाणी बघा जे काही मातम व्यंकटराव आहेत ते पल्लव महापात्रा यांची जागा घेतील कोणाची जागा घेतील पल्लव महापात्रा यांची त्या ठिकाणी बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक आलेली तिची स्थापना एकवीस डिसेंबर एकोणीसशे अकराला झालेली आहे आणि याचं मुख्यालय बघा आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे जे काही महत्त्वाच्या बँका आहेत त्या सर्वांचं मुख्यालय आपल्या महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी स्थिती आहे तर आपण बघा नुकतेच काही महत्त्वाचे जे काही नियुक्ती झालेले आहेत बँकेच्या एम डी आणि सी ओ पदी त्याला एकदा रिव्हिजन मारूयात जे काही बँक ऑफ बडोदरा आहे त्याची बघा एम डी आणि सीई आहे संजीव चाड्डा कोणता चड्डा संजीव चाड्डा त्याच्याबरोबर बघा पंजाब अँड सिंध बँकेनं त्याचे एम डी आणि सीईओ आहेत यश कृष्णन कोण आहेत यस कृष्णन पंजाब आणि सिंध बँकेचे कोण आहेत एम डी आणि सीईओ आहेत त्यानंतर बघा इंडिया पोस्ट पेमेंट बँक काय इंडिया पोस्ट पेमेंट बँक एम डी आणि सीईओ कोण आहेत जे व्यंकट रेमो आहेत कोण आहेत जे व्यंकट रमो त्याचबरोबर जे काय एच डी एफ सी बँके कोणती एच डी एफ सी नाही तर चड्डी फसी चड्डी फसी नाही एच डी एफ सी एच डी एफ सी बँकेचे एम डी आणि सीईओ कोण आहेत शशीधर जगदीशन लक्षात ठेवा शशीधर कायधर धर धर आणि जगदीशन दुसरा प्रश्न आहे बघा हिरो इंडियन काय हिरो इंडियन वुमन लीग दोन हजार एकवीस वीस एकवीसचं आयोजन कोणतं राज्य करणार आहे तर बघा जी काही हिरो इंडियन वुमन लीग आहे ही एक फुटबॉल स्पर्धा आहे लक्षात ठेवा कोणती स्पर्धा आहे फुटबॉल स्पर्धा आहे आणि त्याचं आयोजन बघा ओडिसा राज्यामध्ये करण्यात येणार आहे लक्षात ठेवा ओडिसा राज्यामध्ये तर या ठिकाणी बघा आपला विषय चालू आहे ओडिसा राज्याचा राजधानी भुवनेश्वर आहे स्थापना ओडिसा राज्याची एकोणीसशे छत्तीसला ला झालेली किंवा एकोणीसशे छत्तीसला ला आपल्या उडीसा राज्याची स्थापना झालेली मुख्यमंत्री बघा त्या ठिकाणचे नवीन पटनायक आहेत आणि त्यांची पार्टी कोणती बिरजू जनता दल पार्टी आहे राज्यपाल त्या ठिकाणी लाल आहेत आणि मुख्य न्यायाधीश आहेत यस मुरलीधरन कोणते यस मुरलीधरन तर बघा जे काय आपले शेजारील राज्य आहे त्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो त्यामुळं आपण आता एकदा शेजारील राज्याला रिव्हिजन मारूयात तर बघा जे काही ओडिसा राज्याला पहिलं शेजारचं राज्य आहे पश्चिम बंगाल त्यानंतर आहे झारखंड तिसरे छत्तीसगड आंध्र प्रदेश आणि तेलंगणा असे एकूण चार शेजारचे शे राज्य आहेत ओडिसामधील जे काही चिल्का सरोवर आहे हे भारतामधील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे कोणतं सरोवर चिल्का सरोवर हे सुद्धा पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचं आपल्याला चला तीन नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती बघू शकता आणि मित्र तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर खपाखप लाईक आणि शेअर करायचं लगेचच्या लगेच लाईक करून टाका लगेच लाईकच्या बटनवर टच करून टाका तुमचा काहीच जाणार नाही तुमचं कुठल्याही प्रकारचं बिल द्यायचं नाही तुम्हाला फक्त लाईकला टच करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सर्वांच्या आधी मिळणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चोवीस तासामधले फक्त आपल्याला दहा ते बारा मिनटं आपल्याला ह्या व्हिडिओसाठी द्यायचे आहेत दहा ते बारा मिनटं आपले बघा कंपल्सरी चालू करणार मुळेचे एकदम असे फिक्स मार्क करून ठेवणार अशी आपण तयारी करून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ लगेच लगेच तुमच्या स्टडी ग्रुपमध्ये मेहरबानी करून तुमच्याकडे हात जोडून सांगतो हा व्हिडिओ लगेच लगेच तुमच्या स्टडी ग्रुपला लगेच शेअर करून टाका जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होईल चला नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघू शकता कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने घर घर राशन योजना सुरू केली तर याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी दिल्ली तर बघा जो काय दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत आपल्याला माहितचे ए अरविंद केजरीवाल आहेत यांनी काय केलेलं आहे घर घर राशन योजना सुरू केलेली आहे आता काय होणार आहे लोकांना कुपन किंवा अंगठ्याचं बोट घेऊन तिथं जायची गरज नाही तांदूळ करू घ्यायला डायरेक्ट त्यांना त्यांच्या घरापर्यंत राशनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे लावा बोट पुसा लावा बोट पुसा लावा बोट लाव देण्याचं आपण हैराण झालेला असतो त्या मशीनला त्यानंतर बघा या ठिकाणी नवी दिल्लीचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे तर मुख्यमंत्री बघा अरविंद केजरीवाल आहेत उपराज्यपाल बघा दिल्लीचे अनिलबाई जली आहेत आणि दिल्लीची पहिली महिला शासिका कोण होती रजिया सुलतान होती कोण होती रजिया सुलतान तर मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न चालला आहे महत्त्वाच्या योजनांचा तर नुकतेच बघा ज्या काही महत्त्वाच्या योजना लॉन्च झालेल्या आहेत पहिली केली होती बघा चाय बगीचा धन पुरस्कार योजना चाय बगीचा धन पुरस्कार योजना ही आसाम राज्य सरकारने चालू केली होती कोणत्या आसाम राज्य सरकारने त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची योजना कोणती आहे तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने भोग योजना सुरू केली होती नुकतीच कोणती भोग योजनाला जागतिक शून्य भेदभाव दिवस केव्हा साजरा केला जातो तर जागतिक शून्य भेदभाव दिवस हा, हा दिव एक मार्चला साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय महिलांच्या अधिकारांची सुरक्षा करणे आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी तसेच लैंगिक समानताला बाढावा देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर आपण काही फेब्रुवारी महिन्यात दिवसाला रिव्हिजन मारूयात एक फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक बलाचा स्थापना दिवस असतो चार फेब्रुवारीला श्रीलंकेचा स्वतंत्रता दिवस असतो पुन्हा चार फेब्रुवारीला बघा जागतिक कॅन्सर दिवस साजरा केला जातो दहा फेब्रुवारीला असतो जागतिक डाळ दिवस कोणता दिवस जागतिक डाळ दिवस तेरा फेब्रुवारीला असतो जागतिक रेडिओ दिवस पुन्हा तेरा फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिवस सुद्धा साजरा केला होता आपण एकवीस फेब्रुवारीला कोणता दिवस असतो तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस असतो सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर बघा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक बी विकास सिंह कोण बनलेले आहेत विकास सिंह तर बघा या ठिकाणी सीताराम कुंटे आपल्या महाराष्ट्राचे कोण बनले आहेत मुख्य सचिव बनलेत लक्षात ठेवा नुकतीच यांची नियुक्ती झाली आहे मुख्य सचिवपदी कोण सीताराम कुंटे प्रदीप कुमार जोशी व्हेरी व्हेरी आय एम पी ए तर बघा जे काही प्रदीप कुमार जोशी आहे ते यू पी एस सीचे काय बनलेले नवीन अध्यक्ष बनलेले आहेत कोण प्रदीप कुमार जोशी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत प्रदीप कुमार जोशी यशवर्धन सिन्हा कोण बनलेत तर मुख्य माहिती आयुक्त ते कोण बनलेले आहेत यशवर्धन सिंह त्याचबरोबर बघा बी जे पीचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर जे पी नड्डा हे बी जे पीचे अध्यक्ष बनलेले आहेत सहा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर बघा भारताच्या कोणत्या शहरामध्ये स्पोर्ट सिटी म्हणून विकसित केली जाणारे तर बघा भारताच्या कोणत्या शहरामध्ये स्पोर्ट सिटी म्हणून विकसित केली जाणारे तर अहमदाबाद शहरामध्ये स्पोर्ट सिटी म्हणून विकसित केली जाणार आहे आणि बघा ही देशाची पहिली स्पोर्ट्स सिटी म्हणून ओळखली जाणारे सात नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा युक्रेन कुस्ती टुर्नामेंट हा कोणत्या भारतीय मायला खेळाडूंनी जिंकलेला आहे तर जी काही युक्रेन कुस्ती टुर्नामेंट झालेली आहे यामध्ये जे काय आपली विनेश फोगाटी मायला कुस्तीपटू हे मायला पैलवान हे तिने ही जिंकलेली आहे देशाची स्टार मायला पैलवान विनेश फोगाटने काय केलेलं आहे जी काय युक्रेन अँड कोचेस मेमोरियल रेसलर अँड कोचेस मेमोरियल हे आपल्या नावावर हा किताब केलेला आहे आला लक्षात तर बघा या ठिकाणी जे काही रिसेंट झालेल्या आपल्या चॅम्पियनशिप आहेत त्याला एकदा आपण रिव्हिजन मारूयात तर दहावी आईस हॉकी स्पर्धा ही आय टी बी पीने जिंकलेली आहे कोणी आय टी बी पी पहिली असे ऑनलाईन शूटिंग चॅम्पियनशिप यामध्ये भारत जिंकलेला आहे आणि यामध्ये अकरा पदक जिंकून हा टॉपला राहिलेला आहे त्याचबरोबर जी काही युनेक्स आयलँड ओपन बॅडमिंटन टुर्नामेंट आहे दोन हजार एकवीसची महिला एकेरीचा किताब कोणी जिंकलेला आहे केरोलिना मारिनने यामध्ये महिला एकेरीचा किताब जिंकलेला आहे त्याचबरोबर जानेवारी दोन हजार एकवीससाठी साठी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ अवॉर्ड हा रिषभ पंतला सन्मानित केलेला आहे त्या पुरस्काराने आय सी सीचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराने त्याचबरोबर जे काही मेलबर्न या ठिकाणी अजिंक्य राणेने शतक मारलं होतं त्यामुळे शतक मारल्यामुळे जॉनी मोलाग मेडल दोन हजार वीसने अजिंक्य राणेला काय केले सन्मानित करण्यात आलेलं आहे इस्रोने ब्राझीलचा अमेझोनिया सॅटेलाईट वन हा कोणत्या रॉकेटने लॉन्च केलेला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे पी एस एल व्ही लक्षात ठेवा पी एस एल व्ही सी पंधरा एक्कावन्न लक्षात ठेवा पी एस एल व्ही सी पंधरा एक्कावन्न या रॉकेटने लॉन्च केलेलं आहे तर पी एस एल व्ही सी पंधरा एक्कावन्नला आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोट्टा म्हणजेच त्याचं नाव काय आहे सतीश धवन स्पेस सेंटरमधून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसला ब्राझीलच्या अमोजुनिया एक आणि इतर अठरा उपग्रहांना काय के केले लॉन्च केलेलं आहे तर या ठिकाणी आपली भारतीय संस्था आलेली इस्रो इस्रो भारताचे काही स्पेस एजन्सीचं नाव आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतरिक्ष अनुसंसाधन संघटन याचं मुख्यालय बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी स्थिती आणि याची स्थापना झालेली इस्रोची पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला आणि इस्रोचे संस्थापक कोण होते विक्रम साराबाई आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत के सिवन लक्षात ठेवा के सिवन हे सध्याचे अध्यक्ष आहेत नऊ नंबरचा प्रश्न आपल्यासमोर बघा पश्चिमी नौसेना कमांचे प्रमुख म्हणून कोणाला नियुक्त केलेले जे काय पश्चिम साईडच्या नौसेनाचा सा कमान आहे त्या त्याच्या पदी कोणाला नियुक्त केलेले आर हरिकुमार यांना नियुक्त केलेले कोणाला आर हरिकुमार जे काय आर हरिकुमार आहेत हे अजित कुमार यांचं स्थान घेणार आहेत तर आपण इतर सेना प्रमुखांना सुद्धा एकदा रिविजन मारूयात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाला नियुक्त केलेले तर विपिन रावत यांना नियुक्त केलेले नवीन उपसेना प्रमुख कोण आहेत आपले तर चंडी प्रसाद मोहंती आपले नवीन उपसेना प्रमुख आहेत वायुसेना अध्यक्ष आपलं पाठ झाले आर के एस भदुरिया लक्षात ठेवा आर के एस भदुरिया नौसेना अध्यक्ष कोण आहेत करमबीर सिंह आहेत भारतीय तटरक्षक बलाचे महानिदेशक कोण आहेत तर कृष्णस्वामी नटराजन लक्षात ठेवा कृष्णस्वामी नटराजन राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजेच काय एन एच जीचे महासंचालक कोण आहेत तर बघा सुरजित सिंह देस्वाले आहेत भारतीय रेल्वे सुरक्षा बलसेवाचे महासंचालक आहेत अरुण कुमार आणि सी आय एस एफचे चे महासंचालक कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल सुबोध कुमार जयस्वाल हे आपल्या महाराष्ट्र पोलिसाचे कोण होते महासंचालक होते पोलीस महासंचालक आता त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे हे पोलीस महासंचालक बनलेले आहेत दहा नंबरचा प्रश्न काय बघा अठ्याहत्तरव्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड दोन हजार एकवीस किती दोन हजार एकवीसच्या बेस्ट मोशन पिक्चरचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने जिंकलेला आहे त्याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी नो मेड ए लेंड लक्षात ठेवा नो मेड लेंड तर मित्रांनो आता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा ज्यांना पण येत असेल परीक्षेमध्ये असा छापण्याची शक्यता आहे त्यामुळे लगेच लगेच टाईप करू शकता पी डी एफसाठी आपलं टेलिग्राम चॅनेलचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवश्य जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि या प्रश्नाचं उत्तर अवश्य टाईप करा जेणेकरून तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवू शकाल